अध्यादेश काढण्याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊनच करण्यात आला असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्यामुळे निर्णयावरती टीका करण्याचा विषय नसल्याचंही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. आज ओबीसीच्या आरक्षण वाढत असताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी ते आरक्षण वाढवून घेतलं. काही जिल्ह्यांमध्ये 15% गेलं 9%, काही जिल्ह्यामध्ये 11% 19% आलं. गडचिरोलीमध्ये 6% 17% ते आरक्षण ओबीसीचं आलं. चंद्रपूरमध्ये 9% 19% आलं. यवतमाळमध्ये 11% 19% ते आरक्षण आलं. तर अशा प्रकारे वर्ग 3 आणि 4 पोलीस शिपायापासून तर फॉरेस्ट गार्ड, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका अशा जवळपास 14 सवर्गासाठी या आरक्षणाचा आता फायदा होणार आहे.